21 सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव येथील करोडी प्रकल्पाच्या पुरामध्ये अडकलेल्या तरुणांना वाचवताना विजय सुरुसे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वर्गीय विजय याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात यावा आणि त्याच्या पत्नी शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी माळी महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. विदर्भात बुलढाणा जिल्हा येथे देऊळगाव माळी या गावी एक कोराडी प्रकल्पावर एक मोठी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे. तेथे पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं सदर प्रकल्पाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं आणि त्या ठिकाणी चार गावातील चार तरुण पोहण्यासाठी गेले आणि ते पोहण्यासाठी गेले असता ते त्या सांडव्याच्या मध्यभागी अडकले. हे तेथील काही कर्मचाऱ्यांनी गावात कळवल्याच्यानंतर देवगाव माळी येथील राहणारे काही रहिवासी आणि विजय सुरुशी नामक एक शूर तरुण त्या ठिकाणी गेला आणि त्या चारही तरुणांना त्यांनी वाचवले. माने कुडके गवई पठाण वगैरे ह्या तरुणांची नावे आहेत आणि या तरुणांचा जीव या सुरासे यांनी वाचवला आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं. परंतु सुदैवानं त्यांचा वर येता वेळेस पाय घसरला आणि पाय घसरल्यामुळं त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ते त्याच ठिकाणी त्यांना मृत्यू आला व वीर मरण आले असं आम्ही थोडक्यात म्हणू. आणि या चार तरुणांना वाचवताना या वीर तरुणास विजय सुरासे यास मरण आले आणि या मरणाचं कारण किंवा या चार तरुणांना यशस्वीपणे बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्यानंतर या कुटुंबाला त्यांनी वाचवलं, या कुटुंबाच्या चार तरुणांना वाचवलं, पण स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. म्हणून किमान ह्या तरुणाला एक महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनानं एक शौर्य पुरस्कार द्यावा आणि याच्या कुटुंबाला 20 लाख रुपये शासनाने मदत करावी व या कुटुंबातील एका व्यक्तीला शासन सेवेत सामावून घ्यावं ही आमची माळी महासंघाच्या वतीनं आज मुख्यमंत्र्यांना मागणी आहे.